भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील बलिदान आणि त्यागाची अमरगाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतीवीरांच्या शौर्याच्या गाथा, क्रांती गाथा आझाद सफर या मालिकेतून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आज आपण पाहणार आहोत मौलाना अबुल कलाम आझाद आणि आचार्य जे बी कृपलानी यांच्याविषयी अकरा नोव्हेंबर या दिवशी मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती असते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला अबुल कलाम आझाद यांचा जन्म मक्का इथं झाला होता त्यांनी आपले वडील आणि अन्य शिक्षकांद्वारे कलकत्त्यात आपल्या घरीच पारंपरिक इस्लामी शिक्षण घेतलं ते अरबी इंग्रजी उर्दू हिंदी फारसी आणि बंगाली यासारख्या कित्येक भाषांचे चांगले जाणकार होते त्याचबरोबर ते, ते प्रसिद्ध विद्वान आणि कवीही होते त्यांनी धर्म आणि जीवनपद्धतीच्या व्यापक दृष्टिकोनातून आपल्या मानसिक उन्नयनाच्या प्रतिकात्मक विचारांमधून आझाद हे उपनाव स्वीकारलं मौलाना अबुल कलाम आझाद लहानपणापासूनच पत्रकारिता आणि राजकारणामध्ये सक्रिय होते बंगालचे दोन प्रमुख व्यक्तिमत्व अरविंदो घोष आणि श्री श्यामसुंदर चक्रवर्ती यांच्या विचारातून प्रेरित होऊन ब्रिटिश शासनाविरुद्ध क्रांतिकारकांच्या आंदोलनात ते सहभागी झाले होते सुरुवातीला दोन वर्षांच्या आतच मौलाना अबुल कलाम आझाद यांनी पूर्ण उत्तर भारत आणि बॉम्बे प्रांतामध्ये गुप्त क्रांतिकारी केंद्राची स्थापना करण्यासाठी मदत केली होती एकोणीसशे बारामध्ये मौलाना आझाद यांनी उर्दूमध्ये अल हिलाल नामक एक साप्ताहिक पत्रिका सुरू केली एकोणीसशे चौदामध्ये अल हिलालवर सरकारनं निर्बंध आणले पुढे मौलाना अबुल कलाम आझाद यांनी भारतीय राष्ट्रवाद आणि हिंदू मुस्लिम ऐक्याच्या प्रचाराच्या समांतर अशा मोहिमेबरोबरच आणखी एक साप्ताहिक अल बाला काढायला सुरुवात केली एकोणीसशे सोळामध्ये सरकारनं त्यावरही निर्बंध आणले आणि अबुल कलाम आझाद यांना कलकत्तामधून बाहेर काढण्यात आलं खिलाफत आंदोलनादरम्यान मौलाना आझाद महात्मा गांधी यांना भेटले त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे प्रभावित होऊन ते एकोणीसशे वीसमध्ये काँग्रेसमध्ये सामील झाले मौलाना अबुल कलाम आझाद एकोणीसशे तेवीसमध्ये वयाच्या पस्तीसाव्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले एवढ्या कमी वयात अध्यक्ष म्हणून कार्य केलेले ते पहिलेच व्यक्ती होते त्यांना एकोणीसशे वीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या दरम्यान वेगवेगळ्या कारणांवरून तुरुंगवास भोगावा लागला ज्यामध्ये सविनय कायदेभंग चळवळ आणि भारत छोडो आंदोलनामध्ये सहभाग ही सुद्धा कारणे होती त्यांनी एका अशा भारताची संकल्पना मनाशी बाळगली होती की जो भारत फाळणीला तीव्र विरोध करून हिंदू मुस्लिम दोघांना मायेनं जवळ करेल आपके मुल्क का क्या हाल था वो अपनी किस्मत का मालिक नहीं था उसकी किस्मत दूसरों के हाथों में थी आपका अमन भी आपके कब्जे में न था आपकी बेअमनी भी आपके कब्जे में न थी जब कभी मुल्क में बदअमनी होती थी तो आप अपने तरफ नहीं देखते थे उनके तरफ देखते जब आपको कोई तकलीफ और हो परेशानी होती थी आप उनके आगे मजबूर होते थे कि अपना हाथ बढ़ाएं लेकिन आज वो नहीं आज अपनी किस्मत के आप खुद मालिक हैं मौलाना अबुल कलाम आझाद यांचा संविधान सभेच्या कामकाजामध्ये विशेष करून शिक्षणविषयक चर्चांमध्ये सक्रिय सहभाग असायचा एक राष्ट्र म्हणून भारतानं उच्च शैक्षणिक मूल्यांचा अवलंब केला पाहिजे अशी त्यांची धारणा होती एकोणीसशे सत्तेचाळीसपासून एकोणीसशे अठ्ठावन्नपर्यंत म्हणजे त्यांच्या मृत्यूसमयीपर्यंत देशाचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी चौदा वर्षापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण मिळाले पाहिजे या विचारांचा पुरस्कार केला होता कारण त्यांचं म्हणणं असं होतं की शिक्षण हा सर्व नागरिकांचा अधिकार आहे त्यांनी अशिक्षित वयस्कर लोकांसाठी शिक्षणविषयक सुविधांसाठी वयस्क शिक्षण बोर्डाची स्थापना केली त्यांनी विश्वविद्यालय अनुदान आयोग भारतीय विज्ञान संस्था आणि आय आय टी सारख्या अन्य शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती मौलाना अबुल कलाम आझाद यांनी बावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावन्न या दिवशी अंतिम श्वास घेतला त्यांचं आत्मचरित्र इंडिया विन्स फ्रीडम एकोणीसशे एकोणसाठ साली सा म्हणजेच त्यांच्या मृत्यूपश्चात प्रकाशित झालं एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं शैक्षणिक क्षेत्रात त्यांच्या अमूल्य अशा योगदानामुळे अकरा नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो अकरा नोव्हेंबरला गांधीवादी समाजवादी व्यक्तिमत्व तसंच पर्यावरणवादी आणि स्वातंत्र्य संग्रामातील एक सेनानी आचार्य जे बी कृपलानी यांचीही जयंती आहे आचार्य कृपलानी या नावानं प्रसिद्ध असलेल्या जीवतराम भगवानदास कृपलानी यांचा जन्म अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये झाला होता भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी होण्याअगोदर त्यांनी एकोणीसशे बारा ते एकोणीसशे सत्तावीसपर्यंत पर्यंत निरनिराळ्या संस्थानांमध्ये शिक्षक म्हणून आपलं योगदान दिलं होतं एकोणीसशे सतरामध्ये चंपारण सत्याग्रहादरम्यान त्यांची महात्मा गांधीजींबरोबर भेट झाली एकोणीसशे बावीसच्या सुमाराला जेव्हा ते महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या गुजरात विद्यापीठात अध्यापनाचं काम करत होते तेव्हा त्यांना आचार्य हा किताब प्राप्त झाला गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन एकोणीसशे सत्तावीसमध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले त्यानंतर असहकार आंदोलन भारत छोडो आंदोलन यातही त्यांचा सहभाग होता आचार्य कृपलानी यांचा विवाह त्यांच्याप्रमाणे समान व्यक्तिमत्व असलेल्या गांधीवादी कार्यकर्त्या आणि स्वातंत्र्यसैनिक सुचेता कृपलानी यांच्याबरोबर झाला आचार्य जे बी कृपलानी संयुक्त प्रांतामधून संविधान सभेसाठी निवडले गेले होते ते मूलभूत अधिकार विषयक उपसमितीचे अध्यक्ष होते त्यांनी संविधान सभेमध्ये प्रारंभिक प्रस्तावनेबाबत आपले विचार व्यक्त केले होते एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले परंतु एका वर्षानंतर कार्य समितीच्या भूमिकेतील आणि सदस्यांमधील वाढत असलेल्या अंतर्गत मतभेदांमुळे त्यांनी या पदाचा राजीनामा दिला लवकरच ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कडवे टीकाकार झाले वयाच्या त्र्याण्णवव्या वर्षी आचार्य कृपलानी यांचं एकोणीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी या दिवशी अहमदाबादमध्ये निधन झालं